सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथील दरोड्यासह हुन्नर चपळगाव पाणमंगरूळ तडवळ तसेच मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथील घरफोडी अशा सात गुन्ह्यांची उकल करून 18,76,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणच्या पथकाला यश आले. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून शांताबाई दत्तात्रय परोळेकर यांच्यासह त्यांचे पतींना मारहाण करून 3,16,000 व 2,80,000 मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असता गुप्त बातमीदाराच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून सनी देवल सुरेश काळे वय 25 राहणार पार मंगरुळ तालुका अक्कलकोट हल्ली राहणार सुकी पिंपरी तालुका पूर्णा जिल्हा परभणी या आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. अक्कलकोट तालुक्यातील सहा गुन्हे आणि मोहोळ तालुक्यातील एक असे सात गुन्हे उघड करण्यात आले असून 39 तोळे सोन्याच्या दागिन्यासह 80 ग्रॅम चांदीचे दागिने असा 18,76,800 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी आपल्याकडे 516/2021 हा 395-397 प्रमाणे गुन्हा दाखल होता. ही घटना शिरवळ तालुका अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली होती आणि ज्याच्यामध्ये सहा दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश करून घरातल्या व्यक्तींना मारहाण करून दोन ठिकाणी एकाच रात्री दरोड्याचा प्रकार केलेला होता. आणि त्याच्याच काही दिवसानंतर आपल्याकडे पानमंगरुळ या ठिकाणी 307 दाखल होता. त्या 307 अनुषंगाने जो जखमी व्यक्ती होता तो जखमी व्यक्ती फिर्याद दाखल केल्यानंतर जखमी अवस्थेतच हॉस्पिटलमधून निघून गेलेला होता आणि तो का निघून गेला असावा यामुळे आपण त्याची पार्श्वभूमी चेक केली असता तो आणि जे आरोपितांची नावं त्यांनी सांगितलेली होती या सर्वच व्यक्तींवरती पूर्वीचे रॉबरी दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याचं समजलं आणि कदाचित त्यांनी रिसेंटच्या काळामध्ये एखादा मोठा गुन्हा केला असावा आणि त्या गुन्ह्याच्या वाटणीवरून ही भांडणं झाली असावीत अशी आपली शंका होती आणि आपल्याला त्याला सपोर्टिव्ह असे ह्युमन इंटेलिजन्स सुद्धा इन्फॉर्मेशन मिळत होती आणि त्यामुळे त्यावरती आपण वर्कआउट करत होतो. तेव्हापासून त्या आरोपींना आपण शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो परंतु आपल्याला ते मिळून आले नाहीत. जेव्हा आपण त्यांना पकडणार होतो आपल्याला इन्फॉर्मेशन परफेक्ट मिळाली. त्याच्या काही मिनिट आधी त्यांना दुसऱ्या जिल्ह्याच्या टीमने अरेस्ट केलेली होती त्यापैकी एका आरोपीला. त्या आरोपीने तिथले गुन्हे कबूल करून तिथे रिकव्हरीसुद्धा दिलेली होती परंतु आपला गुन्हा आपल्या टीमने तिथेही जाऊन इंट्रोगेशन केला असता त्यांनी कबूल केला नव्हता. परंतु आपल्याकडे जी पार्श्वभूमी माहिती होती त्या गोष्टीची तर यांनी नक्कीच आपल्या जिल्ह्यामध्ये काहीतरी मोठा ऑफेन्स केला असेल आणि त्याचा परिणाम म्हणूनच तो 307 घडलेला आहे अशी आपली खात्री होती. त्यामुळे त्या गुन्ह्यामधून आपण ट्रान्सफर करून आपल्या गुन्ह्यामध्ये त्यांना वर्ग करून घेतलं. हा आरोपी हा गुन्हेगारीच पार्श्वभूमीचा असल्यामुळे त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही. सुरुवातीचे 2 ते 3 दिवस आपल्या टीमने अत्यंत कसोशीने प्रयत्न करून त्या गुन्ह्याची कबुली त्याच्याकडून घेतली आणि नंतर त्याची रिकव्हरी पण मिळाली. तो एकच गुन्हा नाही, त्याच्या व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यामधल्या इतर 6 HBTच्या गुन्ह्यांची सुद्धा त्यांनी कबुली दिली आणि त्यातही रिकव्हरी मिळालेली आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये मिळून 518 ग्रॅम सोनं आणि 250 ग्रॅम चांदी इतका गेला माल होता ज्याची किंमत 19,87,000 रुपये होती. त्यापैकी 391 ग्रॅम सोनं आणि 12,58,000 रुपयांची रिकव्हरी आत्तापर्यंत मिळालेली आहे. या गुन्ह्यामध्ये इतर 4 आरोपींची नावं आपल्याला निष्पन्न आहेत. 5व्या आरोपीचं नाव आपल्याला निष्पन्न नाही म्हणजे हा सोडून इतर 4ची नावं माहिती आहेत. एकाचं नाव अद्याप आपल्याला माहिती नाही. त्या आरोपींचा सुद्धा शोध घेण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत आणि त्या आरोपितांकडून उर्वरित रिकव्हरी आपल्याला मिळण्याची शक्यता वाटते. या संपूर्ण तपासामध्ये SDPO गौर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये SDPO गौर यांच्या मार्गदर्शनाखाली PI उत्तर जितेंद्र कोळी, PILCB सुहास जगताप आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यामध्ये API मांजरे, ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख, त्याच पद्धतीने अक्कलकोट उत्तरचे अंमलदार ज्यामध्ये प्रवीण वाळके, हेमंत चिंचोळकर, चिदानंद उपाध्ये, बिरण्णा वाघमोडे, सीताराम राऊत, अनिस शेख या सर्वांनी सुद्धा LCBच्या टीमला मदत केलेली आहे आणि संपूर्ण LCBच्या टीमचं त्याच पद्धतीने त्यांना मदत करणाऱ्या अक्कलकोट उत्तरच्या टीमचं खूप मनापासून अभिनंदन करते आणि उरलेले सुद्धा आरोपी लवकरात लवकर अटक त्यांनी करावेत यासाठी त्यांना शुभेच्छा देते. अधिक रिकव्हरी LCBच्या टीमकडून मला यामध्ये अपेक्षित आहे. थँक्यू.